दुसरा तुम्ही विचारलेला की बाबा तुटक भूमिकेच्या बाबतीत, शेवटी राजकारणामध्ये मी अपक्ष ज्या ठिकाणी निवडून आणतो, काही मंडळींनी मला पाठिंबा दिलेला होता, विशेषतः आदरणीय तात्याचा असतील किंवा जयवंतराव जगताव असतील, जयवंतराव बहुंनीच माझ्या मला आटच घातली होती की बाबा निवडून आल्यानंतर तुम्ही भाजपबरोबर राहावे लागले, त्या दृष्टीनं आपण मी भाजपवरती विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी पाठिंबा दिलेला होता, तो पाठिंबा माझा भाजपला नव्हता, भाजपला पत्र म्हणून दिलेलं नव्हतं, देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री होणार असतील तर पाठिंबा राहील अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली, आणि ज्यावेळेस हे सरकार स्थापन व्हायला लागलं त्याही वेळेस आदरणीय आजीदादांनी मला फोन करून सांगितलं, शिवसेनेच्या काही नेतेमंडळींनी सांगितलं, आणि माझ्या दृष्टीनं मी पहिल्यांदा आमदार होतोय आणि अशा तालुक्याचा आमदार होतोय की जिथं जिल्ह्यामधल्या बाकीच्या तालुक्याची तुलना केली तर करमाळा तालुका हा विकासाच्या दृष्टीनं कोसत दूर आहे, आणि मग अशा तालुक्यामध्ये तुम्हाला काम करायचं असेल आणि माझी पहिली टर्म असेल तर तिथल्या लोकांच्या अपेक्षाही माझ्याबद्दलच्या फार मोठ्या आहेत, तिथं काम करण्याच्या दृष्टीनंही फार मोठी संधी आहे, आज तिथं उजनीसारखं धरण असताना, एवढं मोठे साखर कारखानदारी असताना, कुकडीचं गेल्या अनेक वर्षापासूनचं अधिकृत पाणी असताना, दहीगाव सारखी लिफ्ट असताना, हा लाभ तिथल्या लोकांना मिळू शकत नाही, आणि मग राजकारण नुसतंच जर करत बसलो मी तर त्या लोकांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, आणि मला ज्यावेळेस लोकांनी अपक्ष म्हणून सुद्धा स्वीकारलं त्यावेळेस लोकांच्या भावना ह्या विकासाच्या होत्या, मी माझ्या कुठल्या स्वार्थासाठी म्हणून यामध्ये कुठल्या दुटप्पी भूमिका घेतलेली नाही, मी कुठलं पद कुणाला मागायला म्हणून कुणाला पाठिंबा दिला आहे असं काही नाही, किंवा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या कुठल्या संस्थेसाठी कुठंतरी मला मदत करा म्हणून अशा प्रकारची भूमिका घेऊन मी पाठिंबा दिली आहे नाही, मी जनतेच्या प्रश्नाच्या दृष्टीनं त्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्या भूमिका घेतलेल्या आहेत, कदाचित त्या दुटप्पी वाटू शकते पण त्यामागची भूमिका माझी प्रामाणिकपणे आहे की त्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं माझी ती स्पष्टपणे भूमिका आजीदादांच्या बाबतीत माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये भले आजीदादांनी मला राजकीय मदत काही केली नसेल किंवा मी कुठल्या त्यांच्याकडून माझ्या संस्थेसाठी किंवा कुठल्या याच्यासाठी मदत घेतली नसेल, पण त्या माणसाने कार्यकर्ता म्हणून जाहीरपणे नाव मला त्या ठिकाणी दिलं की हा संजय शिंदे हा कार्यकर्ता माझा आहे, त्या दृष्टीनं अजितदादा हे आदर्श म्हणून मी त्यांना नेहमीच मानत आहे,